आज ठाकरे आणि शिंदे गटाचा दसरा मेळावा, मेळाव्याची जोरदार तयारी। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे यांच्यात कुणाचा आवाज घुमणार याकडे सर्वांचं लक्ष। नारायणगडावर जरांगेंच्या दसरा मेळाव्यासाठी 500 किलो बुंदीची तयारी, तर भगवानगडावर 12 वर्षांनंतर पंकजा मुंडे धनंजय मुंडे येणार एकत्र, त्यामुळे उत्सुकता। राज ठाकरे ही दसऱ्याला जनतेशी संवाद साधणार, निवडणुकीच्या तोंडावर पॉडकास्टच्या माध्यमातून मांडणार मत। हरियाणाबाबत अमित शहांच्या घरी बैठक, जेपी नड्डा आणि मुख्यमंत्री नायब सिंग सैनी, धर्मेंद्र प्रधान उपस्थित। मंत्रिमंडळ निर्मिती आणि शपथविधीबाबत बैठक असल्याची माहिती। चेन्नईजवळ मालगाडी आणि बागमती एक्सप्रेसचा भीषण अपघात, म्हैसूरहून दरभंगाला जाणारी एक्सप्रेस ट्रेन मालगाडीला धडकली, अपघातात एक्सप्रेसचे 5 डबे रुळावरून घसरल्याची माहिती। भाषणावेळी शिंदेंच्या शिवसेनेचे आमदार भरत घोगावलेंची जीभ घसरली, ठाकरे गटाच्या स्नेहल जगतापांवर नाव न घेता टीका। पुण्यातील बोबदेव घाटातल्या लैंगिक अत्याचार प्रकरणी एकाला अटक केल्याची पोलिसांची माहिती, दोघांचा शोध सुरू, आरोपींचा सीसीटीव्ही समोर। टाटा ट्रस्टच्या अध्यक्षपदी रतन टाटांचे सावत्र भाऊ नोएल टाटांची नियुक्ती, ट्रस्टींच्या बैठकीत नोएल टाटांच्या नावावर शिक्कामोर्तब। जपानच्या निहोन हिदानकियो संस्थेला शांततेचा नोबेल पुरस्कार जाहीर, जग अण्वस्त्रमुक्त भावं यासाठीच्या प्रयत्नांचा नोबेलनं सन्मान। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।